बघा मी काय म्हणून त्याच्यात मासे आहेत पण थोडेसेच आहेत. आम्ही येऊच्या अगोदर कोणीतरी मासे घेऊन गेला. नमस्कार मित्रांनो, मी शैलू मिस्त्री एस एम आलोनी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत करते. मित्रांनो, मी आता इले वाड्याकडे आणि वाड्याकडे यासाठी इले कारण आता थोडं पाऊस पडतं आणि त्या पावसात तुम्ही चन्नीचे मासे बघितलं असाल. पण तुम्हाला काय माहिती आहे का, चन्नीचे मासे जे येतात त्याच्यानंतर उतरण्याचे पण मासे पकडतात. जे मासे आता कोपऱ्यात असतात ते आता नदीत जाऊ बघतले. चला तर मग आजचा असो एक व्हिडिओ आहे तो आता मी बनवूचा प्रयत्न करतोय. बघतले उदाहरणार्थ काय डोम्यात मासे कसे पकडतात, जे आपण डोम्या लावत आहोत त्याच्यात मासे कसे पकडतात आज या व्हिडिओ मार्फत मी तुमकं दाखवूचा प्रयत्न करतोय. चला तर मग जास्त न बोलता आपण जाऊया. मी आता खालच्या वाड्याकडे येईलय आणि जरा वाईट मला लेटच झाला कारण क्रिकेट खेळत राहिलंय आणि समोर जो बघता असतो आमचं वाडवा तर जाजेवनी डोमेन हिल्याने काही माहीत नाही मला. बैल असतेले वाड्यात बेळा म्हणतात. बाजू करूया आमचं वाडो बैलांजो. अरे आमचे दोन बैल ह्या बघा ह्या डोम्या अजून त्यांनी नेऊक नाही वाटतं कारण तिकडे ते जागा करत असतले. त्याच्यानंतर ह्या लावणार एका डोम्या म्हणतात. पाणी इला ना का असा डोम्या लावणार त्याच्यानंतर ह्याच्यात मासे पडणार. मग कारण ह्या जास्त खोल असल्यामुळे ना माशांका वर गावत नाही आणि पाण्याचं परत प्रेशर असतं वरती. चला तर आपण जाजेवा काय करतात खाली बघूया. अरे दर्शा तुमका सांगू विसरलंय, तर आता जे काय मासे असतात ना कोपऱ्यात ते चन्नीचे मासे जेव्हा आपण पकडू जात आहोत ते इल्लेले असतात वर आणि ते पिला लावतात आणि त्यांची ही पिला आता 2-3 महिन्यांनी मोठी होतात आणि ती पिला नदीत जाऊ किंवा व्हाळ्यात जाऊ बघतात. व्हाळ्यात ना नदीच्या दिशेने जाऊ बघतात कारण त्यांना माहीत आहे की आता जसं काय पाऊस कमी होत जातो त्यामुळे पाणी कोपऱ्यातला कमी होत जातं आणि त्याच्यात काय काय मोठे पण मासे ठरवलेले असतात. असं नसतं की बारकेच मासे असतात, त्याच्यात मोठे पण मासे ठरवलेले असतात कुरले म्हणा. आणि जसं तापताना तापल्यानंतर मासे कधी बाहेर पडतात, जसं तापतात तापल्यानंतर ना 2-3 दिवस तापल्या ना काय ते कंटाळतात गरम गरम पाणी लागतात आणि त्यामुळे बाहेर पडल्यामुळे ते नदीच्या दिशेने जाऊ बघतात. तर मित्रांनो माझा व्हिडिओ ना 1 महिना अगोदरच जाऊ होतो तर खूप लेट झालो कारण त्यावेळी कसे गणपती असतात आणि गणपतीमुळे घरात कोण काय खात नाही मासे त्यामुळे आम्ही जास्त काहीकडे बघू नाही डोम्या लावू नाही. त्यावेळी मासे पण खूप भेटले असते, त्यावेळी मोठे पण मासे भेटले असते जर लावता होतं कारण बहुतेक मासे गेले तेव्हा मोठमोठे मासे. मला वाटलं होतं जेव्हा खाली आले असतले दिसतच काम करतात काय टाय बी तोडत. काय पाणी हा काय जरा पण पाणी ना मग रात्री पाडत काय मासे चावले खय हा ते जाऊ बघत होते ना कोंडले आहेत ते बारीकच आहे जास्त होय होय बारीकच आहेत
तरी पॅकिंग बघा, मासे खाली जात नाही म्हणून कशी टाकलेली आहे, फक्त पाणी जाऊ ठेवलेलं. जरा अजून लागू होत ना पाऊस, म्हणजे या पाणी आता तिथं का जाऊ का आता. परत येऊ तर लागतं ना आता, बारीक आहेत सगळे. परत ती अंदाजे खाली जाऊ बघतोय. घरा जाता होय होय. मासे मोठे लहानच आहेत पण आता बघ किती येते ते बाजू किती येते ते बघ, कंटाळले आहेत ते. जरा वाईट लागा गो तो यांचा फोटो काय येत दिसत. मोठी काडी बिडी नाही ना आता, सगळी अंदाजेच परत ना. हे मोठे पण होतो थोडे थोडे, आता सगळे गाव ना असते. बघा मित्रांनो, हा डोम्या लावला जाता असा, जेणेकरून हैनाचा पाणी येताला त्या डोम्यात पडतला आणि त्याच्यावर ते मासे पण डोम्यात पडतले. अजून काय जाजेने लावलेले नाही कारण पाऊस तर योग नाही. इल्लो थोडो आमका वाटला पाणी इला असत, पण पाणी म्हणण्यासारखं काही योग नाही. तर मी आता घरा घेतले कंटाळ कंटाळ, आणि जाजेवं काय सांगितलं तुम्ही लावून या डोम्या, जर पाऊस इलो तर झाला तरी उद्या यावूया आपण. आणि एक गोष्ट की मासे ना हे रात्रीचे ना उतरत नाही, ते दिवसाचेच उतरतात. का ते माका नाही माहिती, माका बाबाने बोलले. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी 7:30 वाजता तुमचं स्वागत आहे परत एकदा. तर काल आम्ही डोमे लावून गेला आणि रात्री पाऊस पडलो आज, तर आता जाऊन बघतो की त्या डोम्यात किती मासे गावले आहेत की नाही. सकाळी किती वाजल्यापासून पाऊस पडायला लागलो, 4:45. 4:45 म्हणजे मी जागो होते वाटतास, आवाज येत होतो पावसाचो एकदम जोरात लागा पाऊस. खाली पाऊस पडलो काकडे का आमच्या तिकडे पडलो. आणि गेले 2-3 दिवस, 2-3 दिवस म्हणून 4-5 दिवस डोमे लावल्यापासून आम्ही वाट बघत आहोत पावसाची. पाऊस वाय येताना जात आहो, म्हणण्यासारखं पडतच नाही. तर आज पडलो हा सकाळीच मोठो पाऊस पडला, नाही बरा वाटला. गाजता हो काय हो गाजता आणि काळू बजा 6:30 वाजले म्हणून. ही पिशवी आहे फक्त माशांसाठी आणि आकडे. आणि जर मासे गेले असले ना तर ताजे गावते, कारण आताच पाऊस पडलो ना. काय हा पण एवढे कुस्तले नाही लगेच, काय घेऊन गेले मित्रांनो. पायाचे ठसे बघून दाजेवर म्हणतात आमच्या बरोबर कोणतरी येऊन गेला आहे ना. पायाचे ठसे वाटत नाही आमका मासे भेटतील असे, कारण आमच्याबरोबर कोणतरी येऊन गेला. हे बघा आमच्याबरोबर कोणतरी इल्ला, कारण ही वाट मळलेली आहे आणि हे ह्या वाटेनं गेले. हे बघा तर फायनली मित्रांनो आम्ही जे डोमे लावला हो ना त्या जागेवरती इला. आणि ही जी शेती आहे
ही आमची आ आम्ही घेतलेली शेती छत्री काळो काळ झाडामुळे काय दिसत नाच ना हो निराय वाटत कोणी माशी अच्छे जरी चार गाव चला घेता तेवढा मिळा अजून त्याच्यात मासे आहेत पण थोडेसेच आहेत आम्ही येऊ शकतो कोणीतरी आम्ही येऊच्या अगोदर कोणीतरी मासे घेऊन गेला एवढा नक्की काय उतारत एवढा वरणा जसं पाणी येतं ना तसं आता ते मासे एक एक खाली जातात अगदी वाटत पाऊस आता झिलो माझ्या मते म्हणजे हा हो पुरले पण नाही काय द्या वर गेल एकच आकुरले आणि हे मासे आताचे आहेत ताजे आहेत पडपडत बघा कुठली काय याची काय जर ठिकाणी किती बॅगाच आहेत का काका काय होता ते एवढी काय होत नाही आणि एक बुटी पिशवी या आतमध्ये पिशवी होतो म्हणून ते बारीक परत बंद्याने मोठी नाही आहे मासे उतारतो तिथे खाली जाता बारीक बारीक मासे परत खाली जातो आता एवढा फाटपटी लगेच परत होता असं डोमे आम्ही लावून ठेवता कारण मासे परत अजून उतरूचे परत पाऊस पडलो ना परत ते उतार दिले अशा प्रकारे आणि आमका याच्यात मासे गावले आहेत थोडेच गावले आहेत म्हणण्याप्रमाणे नाही गावले कारण आम्ही येऊच्या अगोदर कोणीतरी नेले आणि काढू जाजा नो हे हे गावात पॅक करा हो अकांना मासू गेलो आता दोन आईना मासू गेलो असं
अशा प्रकारे सगळी व्यवस्था करूची लागता. चारही साईडीन व्यवस्थित बांधता लागतात, कारण पाणी फक्त ह्याच्यात पडा कव्या या डोम्यात. बाजून जाऊच शकता. एक काम करा, जरा पिशी काढूया किती मासे होतो. दोघा तिघांनी पुरते मासे आहेत, अधिक वाटत नाही, ते बारीक आहेत ना, तव्यावर फ्राय मस्त होईल. चला, आपला काम झाला, आपण घरात जाऊया छत्री घेऊन. पाणी जास्त नाही, आता जर पाऊस पडलो ना काय केलं, बाहेर करतोस गेलो. अरे खे जात टाक टाक चल ठेवत आधी ठेवून मग करत आताशे उतारत बघितलंय लावलं. हा लावलं लाडो मी.